देश विदेशातील घडामोडी, ताज्या घडामोडींचे सुपर फास्ट अपडेट्स, महत्त्वाच्या आणि निवडक बातम्या, तुमच्या शहरातल्या तुमच्या कथा, घडामोडी विश्लेषण आणि मनोरंजनासाठी पाहत रहा आमच्या सोबत। आपला आवाज, हाक तुमची, साथ आमची। नमस्कार, मी पूजा शिंदे, आपण पाहत आहात आपला आवाज। सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। एकनाथ खडसेंच्या प्रवेशानंतरचा पहिलाच उत्तर महाराष्ट्र दौरा शरद पवारांकडून रद्द। रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे दौरा रद्द झाल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांकडून विधान परिषदेच्या 12 नावांची शिफारस, यादी राज्यपालांकडे सुपूर्त। राज्यपालांना 15 दिवसात निर्णय घेणे बंधनकारक, निर्णय न घेतल्यास ठाकरे सरकार राज्यपालांना विचारणार जाब। देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ, देशात 24 तासात 40,791 जणांची कोरोनावर मात, 29,164 नवे कोरोना बाधित, तर 449 रुग्णांचा मृत्यू। दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचं कट उधळला, जैश ए मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांना अटक, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून कारवाई। सुरुवातीलाच राजकीय गोटातून एक महत्त्वाची बातमी येते। ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शरद पवार प्रथमच उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार होते, मात्र हा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द करण्यात आलाय। एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेशानंतर या दौऱ्याला राजकीय दृष्ट्या मोठं महत्त्व होतं आणि या निमित्ताने एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शक्ती प्रदर्शन केलं जाणार होतं, मात्र हा दौरा रद्द करण्यात आलाय। शरद पवार हे 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार येथे शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहणार होते, मात्र एकनाथ खडसे यांनी पक्ष बदलल्यानंतर भाजपमधील आपले कार्यकर्ते आणि असंतुष्ट नेते राष्ट्रवादीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। त्या दृष्टीने शरद पवार यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। भविष्यात खडसे हे जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक परिसरात भाजपला मोठं आव्हान निर्माण करू शकत असल्याने सर्वांचेच या दौऱ्याकडे लक्ष लागलेले आहे। मात्र अचानकपणे 3 दिवस आधी हा दौरा रद्द करण्यात आला। एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येते। रोहिणी खडसे यांच्या सोबत त्यांची मुलगी सारा देखील कोरोना पॉझिटिव्ह असून दोघींनाही जळगाव येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। वळूयात पुढील बातमीकडे। महाराष्ट्र विधान परिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या होत आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी त्याप्रमाणे 12 नावांची शिफारस आधी राज्यपालांना दिली आहे। मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेल्या नावे राज्यपालाकडून स्वीकारली जात आहेत, मात्र सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त मानली जाते। त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्ती 12 जागांची यादी देताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने एक मोठा डाव खेळला असून राज्यपालांकडे यादी देताना 15 दिवसांच्या मुदतीचीही त्यांनी शिफारस केली। राज्यपालांकडून या मुदतीत काही कार्यवाही झाली नाही तर राज्यपालांकडे जाब विचारण्याची संधी ठाकरे सरकारला मिळणार आहे। साहजिकच या यादीबाबत राज्यपालांनी 21 नोव्हेंबर पर्यंत निर्णय न घेतल्यास महाविकास आघाडी विरोधात राज्यपाल असा आणखी एक सामना राज्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे। आपल्या सर्वांना दिलासा देणारी बातमी आहे, देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते। 24 तासांमध्ये 40,791 जणांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत देशात 82,90,371 जण कोरोनामुक्त झालेत, तर मागील 24 तासांमध्ये देशात 29,164 नवे कोरोनाबाधित आढळले असून 449 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे। देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 88,74,291 वर पोहोचली आहे, तर देशात सध्या 453,401 कोरोनाबाधित, तर आतापर्यंत 130,519 रुग्णांचा मृत्यू देखील झालाय। ICMR ने ही माहिती दिली आहे। दरम्यान कोरोनावर प्रभावी लस शोधल्याचा दावा अमेरिकेतील मॉडर्न या कंपनीने केला आहे। ही कंपनी तयार करत असलेली लस 94% प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा आहे। देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असली तरी कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाहीये। अशातच कोरोनावरील लस विकसित करण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे। एकनाथ खडसेंच्या प्रवेशानंतरचा पहिलाच उत्तर महाराष्ट्र दौरा शरद पवारांकडून रद्द। रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे दौरा रद्द झाल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांकडून विधान परिषदेच्या 12 नावांची शिफारस, यादी राज्यपालांकडे सुपूर्त।
राज्यपालांना 15 दिवसात निर्णय घेणे बंधनकारक, निर्णय न घेतल्यास ठाकरे सरकार राज्यपालांना विचारणार जाब। देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ, देशात 24 तासात 40,791 जणांची कोरोनावर मात, 29,164 नवे कोरोना बाधित तर 449 रुग्णांचा मृत्यू। दिल्ली दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, जैश ए मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांना अटक, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून कारवाई। वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त आपला आवाज, हाक तुमची, साथ आमची।